मी साईनाथ गावकर, कोकणचं अग्रगण्य चॅनल असलेल्या कोकण नाव चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात सर्वप्रथम आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात जो सत्ता संघर्ष सुरू आहे, या सत्ता संघर्षाचं नेमकं फलित काय असणार आहे, या दोन दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होणार आहे का, आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासावर आणि राजकारणावर नेमका फरक काय पडणार आहे, नेमका परिणाम काय होणार आहे, याबाबत विशेष चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर माझ्या सोबतीने आज असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, त्याचबरोबर पहिले स्वाभिमानवासी असलेले ना आता भाजपवासी झालेले नगरसेवक बंडू हरणे, राजकीय विश्लेषक काका कुडाळकर, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते एक तळपती तळवा असलेले संदेशजी पारकर, आणि माझ्या सोबतीने आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत. तर आपण या सर्वांबरोबर एका चर्चेला खऱ्या अर्थानं आता सुरुवात करणार आहोत. प्रभाकरजी, मला आपल्याकडनं एक जाणून घ्यायला आवडेल, नेमकं ह्या संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणामध्ये नेमकं चाललंय तरी काय, भाजपाची नेमकी भूमिका तरी काय असणार? गेले 10-15 दिवस आपण महाराष्ट्रातली जनता, सगळे विश्लेषक असतील, सगळे राजकीय कार्यकर्ते असतील, की हे सगळे या गोष्टी जाणून आहेत. काल संध्याकाळी पर्यंतच्या नाट्यमय घडामोडी आपण बघितल्या, आणि अजूनही आता साधारणतः 12 वाजले, संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत साधारणतः हे चित्र क्लिअर होईल असं वाटतं. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, युतीमध्ये ते लोक लढले होते, म्हणजे आम्ही लोक लढलो होतो, आणि त्यानंतर जो काही मॅन्डेट दिला, त्या मॅन्डेट च्या नंतर आधीच्या काही गोष्टी झालेल्या, त्या अनुषंगाने सेना भाजपने थोडस विद्युष्ट निर्माण झालं, आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत या विषयीचं साधारणतः चित्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. नक्कीच आज संध्याकाळपर्यंत हे चित्र समोर येईलच. संदेशजी, मला आपण काय सांगाल, आज शिवसेनेची जी अवस्था झाली आहे, म्हणजे दोघांचा भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी हे येऊन पोहोचलेलं आहे, नेमकी शिवसेनेची आताची अवस्था आणि काय एकंदरीत भूमिका? शिवसेनेची अवस्था असं काही नाही, खरं तर बार्गेनिंग पॉवर जी आहे ही आजही शिवसेनेकडे आहे. शिवसेना जो निर्णय घेईल त्याच सरकार या राज्यामध्ये येणार आहे, नसल्यास राष्ट्रपती राजवट आहे. आणि जो काही निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी जो काही घेतलेला आहे, हा पक्षाचा हिताचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर जनादेश हा शिवसेना भाजप या महायुतीला या महाराष्ट्रामध्ये मिळालेला होता, पण जो शब्द शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने दिलेला होता तो शब्द न पाळला गेल्यामुळे 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पदाचं समान वाटप सत्तेमधल्या अशा प्रकारची भूमिका शिवसेनेची आणि भाजपची त्या ठिकाणी होती, आणि भाजपने मुख्यमंत्री पद न देऊ केल्यामुळे ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे. आणि आम्ही अतिशय स्वाभिमान आहे, म्हणजे आज गेल्या 35 वर्षात ती युती आज त्या ठिकाणी आम्ही तोडलेली आहे. म्हणजे जी NDA मध्ये आम्ही एकत्रित होतो, आम्ही अरविंद सावंत असतील आमच्या कोकणचे सुपुत्र, यांनी तर त्या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, म्हणजे कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेने दिला, आणि स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली की आम्ही इथून पुढे भाजपमध्ये त्या ठिकाणी राहणार नाही. कारण खोट्या बोलण्याचा जो प्रयत्न जो भाजपकडनं झाला आणि तो कदापि त्या ठिकाणी शिवसेनेला मान्य नाही, आणि म्हणून शिवसेनेची अवस्था व्यक्त करा. शिवसेनेची अवस्था या महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग आहे, आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी वाटते की या राज्यावर, महाराष्ट्राच्या राज्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा, अशी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे, शिवसैनिकांची आहे, आणि तशा प्रकारचा निर्णय हा लवकरच त्या ठिकाणी होणार आहे. आणि जर समजा हे काही झालं नाही, म्हणजे आमचे प्रयत्न आहेत, पहिल्यांदाच आम्ही सांगितलं की आम्ही भाजपवर जाणार नाही. सरकार स्थापनेसाठी आम्हाला जो वेळ द्यायला पाहिजे होता, हा वेळ खऱ्या अर्थानं राज्यपालांनी आम्हाला दिला नाही. एकीकडे भाजपला 3 दिवसाचा वेळ दिला आणि शिवसेनेला फक्त 1 दिवसाचा वेळ दिला, आणि 1 दिवसामध्ये भारत शिवसेना आणि इतर पक्षांबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, या पक्षांबरोबर बोलण्यासाठीचा जो वेळ, चर्चेचा वेळ होता, तो त्या ठिकाणी मिळालेला नाही. आणि म्हणून आम्ही राज्यपालांच्या जवळ मागणी केली की आम्हाला त्या ठिकाणी वेळ द्यावा, आम्ही या ठिकाणी स्थिर आणि प्रामाणिक सरकार त्या महाराष्ट्राला देऊ, ही भूमिका त्या ठिकाणी शिवसेनेची होती. आणि आजही मी आपल्याला सांगतो की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच त्या ठिकाणी असेल, आणि आपण हे चित्र येत्या काही दिवसात पाहू. नक्कीच आता संदेशजी, मी मगाशी आपण बोलल्याप्रमाणे शिवसेनेची अवस्था निश्चितच चांगली आहे असं आपण म्हणतोय, परंतु आजपर्यंतचा एक इतिहास पाहिला तर मातोश्रीवरती सर्व नेते याचे सर्व पक्षीय, आणि मातोश्री समोर जे काय असायचे ते निर्णय व्हायचे, पण आज मातोश्री मात्र राजभवनामध्ये जाऊन पत्राची वाट पाहत राहत आहे, हे निश्चितच कशा अर्थ आपण खरं तर वेगवेगळ्या विचारावर अवलंबून असलेले पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, त्यांची आयडियोलॉजी वेगळी आहे, काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे, आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे.
खरं तर भाजपला बाजूला ठेवून सरकार स्थापन याच्यावर एकमत या तिन्ही पक्षाचं त्या ठिकाणी झालेलं आहे. पण याच्यामधल्या ज्या चर्चा आहेत नेमकी सत्तेमधली पदक कशा पद्धतीने त्या ठिकाणी घ्यावी किंवा कसं त्या ठिकाणी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम हा तिन्ही पक्षाचा राहील याच्यावर चर्चा करण्यासाठी खऱ्या अर्थानं वेळ मिळायला हवा होता. आणि मला सांगा 63 आमदारांच्या जोरावर किंवा 54 शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष एकूण मिळून 63 आमदारांच्या जोरावर या महाराष्ट्रातली सत्ता येऊ शकत नाही. या महाराष्ट्राची सत्ता ही 145 आकड्यावरच त्या ठिकाणी येऊ शकते. 288 मध्ये निम्मे आमदार म्हणजे 145 आणि 145 ज्यांच्याकडे आकडा आहे तो या ठिकाणी सत्तेमध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून 63 आमदारांचा शिवसेनेचा गट त्या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत. पण मी आपल्याला सांगतो जर भाजपला सरकार बनवायचं असेल किंवा काँग्रेस एनसीपीला सरकार बनवायचं असेल तर शिवसेना ही बार्गेनिंग पॉवर आहे आणि शिवसेनाच या राज्याचं सत्ता म्हणजे स्थिर सरकार किंवा कशा पद्धतीनं राष्ट्रपती गाडीवर न लागता पुन्हा निवडणुका न होऊ दे त्या ठिकाणी स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न शिवसेनाच त्या ठिकाणी करतो. शिवसेनेची ताकद बार्गेनिंग पॉवर ही आजही आहे आणि उद्याही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणार. नक्कीच शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आजही आणि उद्याही राहणार असं ते व्यक्त करतायत. माझ्या सोबतीला आहेत राजकीय विश्लेषक काका कुडाळकर. काका काय सांगाल एकूणच जी काही सध्याची राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जो काही सत्ता संघर्ष सुरू आहे या सत्ता संघर्षातून महाराष्ट्राला कुठेतरी राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे हे नक्कीच महाराष्ट्रासाठी भूषणावं आहे का आपल्याला काय वाटतं? बघा ही परिस्थिती निश्चित महाराष्ट्राला भूषणावं नाही किंवा जो आज प्रकार चाललाय तो आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच चाललाय आणि एवढ्या खालच्या स्तरावर राजकारण हे पहिल्यांदा येतं. परंतु आपण जर मागे जाऊन बघितलं तर तुम्हाला याची बीज ही पूर्वीच रोवलेली होती. या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार होतं पण भारतीय जनता पार्टीकडे त्याचं नेतृत्व असतं. अशा वेळी भारतीय जनता पार्टी सुद्धा 100% दृष्टीनं निवडणुकांकडे पाहत होत. अपरिहार्यता म्हणून ते युती करत होते कारण महाजनादेश यात्रा भाजपची होती, उद्धव ठाकरेंची यात्रा वेगळी होती, आदित्य ठाकरेंची यात्रा वेगळी होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सुरुवातीपासूनच मनात ठरवलेलं होतं की आपल्याला एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री करायचं आहे. ही त्यांची पहिल्यापासूनची होती आणि यापुढे या महाराष्ट्रात कसं राजकारण चालेल याचा धडा किंवा याची सुरुवात ही या जिल्ह्यातून झाली. या जिल्ह्यातच 288 ठिकाणी 87 ठिकाणी न झालेलं काम 288 ठिकाणी सिंधुदुर्गात झालं. तेही कणकवलीमध्ये वाटायला आलेली जागा होती भाजपच्या आणि तिथं एबी फॉर्म दिला शिवसेनेनं. म्हणजे या ठिकाणी या जिल्ह्यात त्याची सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीपासूनच माझ्या मनात वाटत होत की या ठिकाणी शिवसेना. आपल्याला माहितीच सांगतोय की या संपूर्ण देशात शिवसेना ही स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री न बसवलेला प्रादेशिक पक्ष आहे. आज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष BSP स्वतःच्या ताकदीवर बसलेले आहेत मुख्यमंत्रीपदी. तामिळनाडूत तर सगळेच पक्ष त्या ठिकाणी आपापल्या ताकदीवर बसले. महाराष्ट्रात विशेषतः शिवसेनेच्या मनात ही खंत होती की आपला मुख्यमंत्री बसला पाहिजे. आणि त्यावेळी मागे या विश्लेषणात सुद्धा मी सांगितलेलं की हीच ती वेळ आहे. ही वेळ जर शिवसेनेनं नाकारली पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस जे 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा ज्यांनी कार्यकाल पूर्ण केला त्या कार्यकालात त्यांनी पद्धतशीरपणे सगळ्यांना आपल्या बरोबर फरफरट नेण्याची जी काही योजना होती ती आखलेली होती त्याप्रमाणे चाललेली होती. आणि त्यामुळे भविष्यात 5 वर्ष शिवसेना त्यांच्या बरोबर गेली तर त्यांना सुद्धा फरफडत जावं लागणार होतं. याची खूणगाय ही उद्धवजींनी अगोदरच बांधलेली होती आणि त्यामुळे हे जे काही नाट्य चढलं ते काही अचानक झालेलं नाही. उलट महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी अशा प्रकारचा मॅन्डेट दिला की आज सगळ्याच पक्षांची खरी रूप समोर आली. ज्या ठिकाणी विशेष करून शरदराव पवारांचं विशेष कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या सगळ्या अस्थिरतेत आज जरी अस्थिरता वाटत असेल तरी महाराष्ट्राचं राजकारण पुढे कशा प्रकारे गेलं पाहिजे. युती महायुती जरी दाखवली तरी त्या युतीतलं फोलपणा किती आहे हा जनतेसमोर आलाय. आणि त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा नवीन नाहीये, महाराष्ट्राची जनता पाहते. परंतु मी आपल्याला सांगेन, मी मागे सुद्धा एका व्हॉट्सअप ग्रुपला सांगितलं की सिंधुदुर्ग पॅटर्न आता महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही आणि याची सुरुवात या जिल्ह्यात सुरुवात झाली. सेना भाजप हे स्वतंत्रपणे लढणार आहेत. पुढच्या प्रत्येक निवडणुकीत सेना भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे आणि तो संघर्ष हा मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात दिसेल. जो काही मधल्या गॅपमध्ये संघर्ष थांबलेला राजकीय संघर्ष थांबलेला होता
तो पुन्हा नव्यानं निर्माण होण्यासारखी परिस्थिती आता आलेली आहे. कारण भाजपमध्ये लढाऊ वृत्तीचे नारायणरावांनी आणि सामील झालेले भाजपची जरी ती वृत्ती नसली तरी लढण्याची वृत्ती राणे साहेब आणि त्यांच्या बरोबरच्यांची आहे. आणि या ठिकाणी सेनेमध्ये जी काही दुखावलेली मंडळी गेलेली आहेत, जी मूळची नाही आहेत सेनेची, पण जी काही मंडळी गेलेली आहेत राणे साहेबांमुळे दुखावलेली गेली मंडळी आहेत, ती सुद्धा त्या संघर्षाला धार देणार आहे. आणि त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग या संपूर्ण सत्ता स्पर्धेचा परिणाम सुरुवातीला जर कुठे जाणवला असेल महाराष्ट्रात तर या जिल्ह्यात जाणवलं असं माझं भाकीत आहे. भविष्यात पुन्हा एकदा म्हणजे जो कणकवली विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राणे विरुद्ध शिवसेना असा सामना लागलेला पाहायला मिळाला होता, त्याच अनुषंगानं भविष्यातही असा सामना या ठिकाणी खऱ्या अर्थानं धारदार सामना या ठिकाणी पाहायला मिळेल असं काका कुडाळकर सांगताय. बंडू हरणे आपण काय सांगा, तुझा माझा जमेना तुझ्या वाचून तरमेना हीच अवस्था मागची 5 वर्ष या ठिकाणी महाराष्ट्रातील मतदार आणि जनता पाहते, ह्याचं नेमकं फलित काय, ह्याचं फलित आता जे काय सध्या सत्ता संघर्ष सुरू आहे हेच म्हणायचं का? नाही, प्रथम पहिला आधी हा विचार केला पाहिजे की आपण जो विषय लोकांसमोर घेऊन या राज्याच्या जनतेसमोर घेऊन जो आपण गेलो तर ह्या राज्याच्या जनतेने आपल्याला कौल दिलाय. आणि कौलाचं जर गणित पाहिजे तर एकूण शिवसेनेला त्यामध्ये 56 जागा म्हणजे 19.44% येतं 288 आणि बीजेपीला 105 म्हणजे आकडेवारे आहे आमदारांचे, तर त्यात 40.45 येत. आता मला एक सांगा की ह्या राज्यामध्ये आपले धड 20% सुद्धा आमदार नसताना हे राज्य महाराष्ट्र राज्य ह्या देशातलं सर्वात अग्रगण्य राज्य म्हणून पाहिलं जातं, प्रगल्भ राज्य म्हणून पाहिलं जातं. अशा राज्याचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरे मी त्यांचा सन्मान करतो, पण आदित्य ठाकरेंचं वय त्यांचा अनुभव पाहता शिवसेनेने आपल्याकडे धड 20% आमदार नसताना ह्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरलं. आधी किती केविलवाना किंवा त्याला पोरकटपणा म्हणता येईल, आणि हाच पोरकटपणा कालही काही शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा म्हणजे गावातल्या लेवलच्या पुढाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके वाटून दाखवलं. म्हणजे पोरकटपणा तो तिथून सुरू झालाय तो खालच्या तळागाळापर्यंत. मुळात महाराष्ट्र राज्याचं बघा तुम्ही जबाबदारीचं विश्लेषण प्रश्न असा आहे, भाजपने भारतीय जनता पक्षाने 105 सीट 40% पेक्षा जास्त आमदार असताना सुद्धा राज्यपालांनी जाऊन की सांगितलं की आम्हाला बहुमत सिद्ध करता येत नाही, ह्याला म्हणतात जबाबदारी. आणि ज्यांच्याकडे 56 सीट आहेत त्यांचं धड अजून ठरलं नाही, खाते वाटत नाही, काही नाही, कोणीतरी फोन केला, कुठेतरी एक मिटिंग झाली आणि हे राज्य राजभवनात जातात, ते म्हणतात आम्ही ह्या राज्याचं सरकार बसवतो. म्हणजे जनमताचा आदर किंवा आपल्याला किती मॅन्डेट दिलंय याचा आदर शिवसेनेच्या नेत्यांना किंवा शिवसेनेसारख्या पक्षाला काही पडलं नाही. राज्याने कौल दिला त्यापेक्षा मी माझ्या वडिलांना शब्द दिला हा त्यांच्या नेत्यांना महत्वाचा वाटतो. अशा परिस्थितीत ही जी काही वाटचाल येऊ घातली आहे जी राष्ट्रपती राजवटीची, ह्याला ऍब्सोल्युट सर्व संपूर्ण जबाबदारी ही शिवसेनेची आहे. राज्यामध्ये अतिशय महत्वाचे प्रश्न शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारीचे असतील, सध्या जो दुष्काळाचा प्रश्न आहे, इथे राज्य स्थापन झालं पाहिजे होतं, त्यावर निर्णय होऊन जे काय पुढील निर्णय घेणं भाग असताना सुद्धा आपल्याला लाभाची पदं फक्त मिळाली पाहिजे. कुठेतरी गणितातल्या संख्येचा हिशेब घडून ब्लॅकमेलिंग करणं याला म्हणतात राजकारण, हे केलं करण्याचं काम शिवसेनेने केलं आणि जी येऊ घातलेली अस्थिर परिस्थिती आहे ह्याला संपूर्ण जबाबदार शिवसेना. बर, जी काय अस्थिर परिस्थिती येऊ घातली याला जबाबदार शिवसेना असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे शिवसेनेचा कालचा एकंदरीत गोष्ट पाहिल्यानंतर काही ठिकाणी फटाके फोडले गेलेत, पेढे वाटले गेलेत, याबाबतही त्यांनी टीका टिप्पणी केली. मी कुणाचं नाव नाही घेणार असं म्हणता क्षणी त्यांनी चक्क संदेश पारकरांचं नाव घेतलंय. संदेश पारकर स्वतः इथं आहे. पारकर साहेब काय सांगाल, काय आपण उत्तर द्याल त्याला? खर तर म्हणजे याच्यातनं मला म्हणजे बंडू हरणेंचा पोटकटपणा अतिशय जाणवला. खर तर आम्ही जे फटाके फोडले, आम्ही जे पेढे वाटले हे आम्ही नाकारत नाही.
आम्ही दोन गोष्टीसाठी त्या ठिकाणी वेळे वाटले. पहिली आम्ही युती तोडली, म्हणजे आम्ही अरविंद सावंतांनी आपल्या स्वाभिमान शिवसेनेचा स्वाभिमान जागेवर रिझाईन केला. 35 वर्ष या महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची युती होती, ती युती आम्ही त्या ठिकाणी तोडली. त्याचा आनंद म्हणून आम्ही फटाके वाजवले आणि सत्ता स्थापनेचा आम्ही दावा केला आणि त्याच्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला. या दोन गोष्टी करता आम्ही त्या ठिकाणी फटाके फोडले. आजही आम्ही फटाके फोडले, उद्याही त्या ठिकाणी फटाके फोडणार आहोत आणि हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी दिसेल. खरं तर आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की शिवसेना भाजप ही गेल्या अनेक वर्षामध्ये महायुती आम्ही राज्यामध्ये आहोत. जनादेश आम्ही त्या ठिकाणी युतीमधूनच घेतला. पण जो खोटारडेपणा आहे, जो फसवणूक आहे, जो शब्द न पाळण्याची जी भाजपची जी भूमिका आहे, या भूमिकेला त्या ठिकाणी आमचा विरोध राहिला. आणि म्हणून उद्धवजींनी त्या ठिकाणी सांगितलं, मी शिवसैनिकांचा पुत्र आहे, मला जर त्या ठिकाणी खोटं ठरवण्याचा जर प्रयत्न भाजप जर त्या ठिकाणी करत असेल तर ते मला मान्य नाही. जो तुम्ही बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जो शब्द लिहिला होता भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला, तो त्या ठिकाणी आपण पूर्ण करावा. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं, सत्तेचं समान वाटप, जबाबदाऱ्यांचं समान वाटप, ही भूमिका भाजपने बदलल्यामुळे या ठिकाणी शिवसेना युतीतनं बाहेर पडली. शिवसेनेनं स्वाभिमानानं त्या ठिकाणी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा दिल्लीच्या सरकारमधला राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आजही पुढे, म्हणजे इथून राजकारण संपत नाही, राजकारण हे सातत्यानं चालू राहतं. आणि म्हणून शिवसेना ही जी काय आहे, म्हणजे जी 57, 60, 63, खरं तर स्वतंत्रपणे शिवसेना लढली होती, त्यावेळी जवळजवळ 63 आमदार त्या ठिकाणी शिवसेनेचे आले होते. पण काल युतीमध्ये आम्ही लढलो, आम्ही जवळजवळ 56 आमदारावर आलो, म्हणजे आमच्या जवळजवळ 42 आमदार पाडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. म्हणजे अशा प्रकारची युती असण्यात काय, त्या ठिकाणी कशासाठी युती हवी? युती असली तर ती प्रामाणिक असली पाहिजे, म्हणजे दोन्ही लोकांनी एकामेकाच्या उमेदवार निवडीसाठी प्रयत्न केले पाहिजे. पण इथं आपण पाहिलं, सिंधुदुर्गात असेल, कोल्हापुरात असेल, महाराष्ट्रात सगळ्या स्तरावर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून उद्धवजींनी शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की गेली 25 ते 35 वर्ष आमची युतीमध्ये सडलेली आहे आणि म्हणून आता आम्हाला कुठेतरी स्वाभिमानाने स्वतंत्रपणे त्या ठिकाणी राज्यामध्ये काम करू द्या, आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेची भूमिका ठरवू. खरं तर म्हणजे कुठलाही राजकारणी माणूस सत्तेचं गणित 145 याच्याकडे आमदार आहे तोच सत्ता बनू शकतो. 63 आणि 54 किंवा 105 सुद्धा भाजप मोठा पक्ष हा त्या ठिकाणी सरकार बनू शकत नाही, कारण त्याला 145 मॅजॉरिटी गाठावी लागेल आणि त्याच्यासाठी कोण ना कोण, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, हे तीन पक्षापैकी कुठला तरी पक्ष त्याला बरोबरीने घ्यावा लागेल. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जो जनादेश जनतेनं दिलेला आहे, कुठलाही एक स्वतंत्र पक्ष त्या ठिकाणी आपलं सरकार बनू शकत नाही आणि म्हणून हा त्या ठिकाणी घोळ झालेला आहे. पण जरी राष्ट्रपती राजवट लागली किंवा पुन्हा निवडणूक आहे, कुठल्याच पक्षाला त्या ठिकाणी परवडणार नाही. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की कुठेतरी एक स्थिर सरकार, एक प्रामाणिक सरकार, जे आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे, म्हणजे जो नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, महाराष्ट्रातल्या अनेक अडचणी समोर आहे, आणि या सगळ्यावर कुठेतरी स्थिर सरकार देऊन महाराष्ट्रातल्या जनतेला या सगळ्यापासून मुक्त करायचं असेल आणि विकासाकडे न्यायचं असेल तर एक सरकार त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी प्रयत्न होता. खरं तर भाजपच्या म्हणजे राज्यपालांची सुद्धा भूमिका ही पक्षपाती होती, म्हणजे एकीकडे भाजप फसवणूक करते, दुसरीकडे राज्यपाल सुद्धा पक्षपातीपणा करतात. भाजपला 3 दिवसाची मुदत दिली आणि शिवसेनेला 1 दिवसाची मुदत दिली, असं का? जर ते न्यूट्रल आहे, निपक्षपातीपणे या राज्याचा कारभार करणार असतील राज्यपाल, तर त्यांनी सगळ्याच पक्षाला एकसारखा मुदत त्या ठिकाणी दिली पाहिजे होती. आणि तीन पक्षांची वेगवेगळी आयडियोलॉजी असल्यामुळे शिवसेना ही हिंदुत्वाच्या जोरावर त्या ठिकाणी काम करते, काँग्रेस लिबरलवादावर काम करते आणि एक प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काम करते. या तिन्ही पक्षांची आयडियोलॉजी वेगवेगळी असल्यामुळे एकत्र येताना काही ना काहीतरी त्या ठिकाणी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी ठरवावा लागेल, काही त्या ठिकाणी पदांच्या वाटपाच्या संदर्भात ती भूमिका घ्यावी लागेल. आणि या सगळ्यासाठी चर्चा झाल्याशिवाय, प्रत्येक प्रमुख नेत्याची दिल्ली स्तरावर राज्य स्तरावर चर्चा झाल्याशिवाय याच्यात कुठला निर्णय घेणार नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की मी आपल्याला सांगतो, याच्यामध्ये शिवसेनेची बार्गेनिंग पावर काल होती तीच आज आहे, उद्या सुद्धा सत्तेमधलं जे काही गणित करायचं आहे, सत्ता जी करायची आहे, ही शिवसेनेशिवाय त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये इच्छा आहे की या राज्याचं नेतृत्व हे मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे असावं. आणि मी आपल्याला सांगतो की येत्या काही दिवसामध्ये या राज्यावर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला असेल. काका, संदेश पाडकर बोलत असताना आपल्या चेहऱ्यावरती स्मित असं होतं, नेमकं कशा आठवत होतं? एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही लोकांनी एकमेकाला फसवण्याचा धंदा केला. आता फक्त तेवढ्यात ते सांगतायत, म्हणून मी असलो संदेश पाडकर सांगताय, पण त्यांनीच सुरुवात केली की सतीश सावंताला फोडून तिकीट देणं, त्याला एबी फॉर्म देणं, हे महाराष्ट्रात सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात झालं. म्हणून मी तुम्हाला सांगते सत्ता संघर्ष. बरं, या दोघांनी महाराष्ट्राला जनतेला फसवताना आता ही हा सोशल मीडिया एवढा पुढे गेलेला आहे, त्या ठिकाणी शहा
त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी यांची जी संयुक्त मीटिंग मजा होती त्या ठिकाणचे शब्द क्लिअर होते, पद आणि जबाबदाऱ्यांचा समान वाटत असं देवेंद्रजी बोलले होते. आता हे म्हणतात यांच्यामुळे होते, भाजपने सुद्धा दोन पावलं मागे यायला काही हरकत नव्हती ना. की या ठिकाणी जर त्यांची 2.5 वर्ष असतील बरं, तुमचा पहिला 2.5 वर्ष मुख्यमंत्री बनवा, दुसरे त्यांच्या मुख्यमंत्री पद देणारच नाही, म्हणजे भाजपची सुद्धा ही जी अट्टासाची परिस्थिती आहे ती महाराष्ट्राला कुठेतरी मागे नेणारी आहे. महाराष्ट्राला जशी शिवसेनेची मुख्यमंत्री पद बरं लपून कुठे राहतात, ऐन दसऱ्याच्या मेळाव्यात उद्धवजींनी सांगितलं की महाराष्ट्रावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणं हा माझ्या वडिलांना दिलेला, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिलेला शब्द आहे, म्हणजे त्यांच्या मनात क्लिअर आहे कधीतरी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार. ते भाजपला काही ज्ञात नव्हतं का, होतं ज्ञात. ज्यावेळी शिवसेनेची परिस्थिती वेगळी होती आपण कोणत्या तत्वानं म्हणू शकता, 5 वर्षापूर्वी हेच भाजप स्वतंत्रपणे मुख्यमंत्री करतात आणि राष्ट्रवादीच्या पाठिंबावर शिवसेनेला बाजूला ठेवतात, आज ते शिवसेनेची वाट पाहतात. त्यामुळे इथं की कुणी एकामेकावर सांगण्यापेक्षा सगळे पक्ष हे सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेले आहेत आणि त्या दृष्टीनंच ही वाट चाललेली आहे आणि याचा परिणाम हा सगळा होतो. म्हणून दोघांनी जरी एक एक पाऊल मागे पडलं तर आज महाराष्ट्राला वेगळं सरकार मिळालेलं असतं आणि ते सरकार या ठिकाणी आणि सगळ्यात दुसरी गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीनं ज्या काही चुका आता 105 मध्ये जवळजवळ 71 बिगर भाजपचे आमदार अशी आकडेवारी येते, मला नक्की माहिती नाही पण 71 आहे. आता गणेश नाईक घेतला, आपल्याला माहित नसेल लोकसभा निवडणुकीच्या वेळी गणेश नाईकांच्या त्या उभे राहिलेल्या मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचा उमेदवार 45,000 मतांना लीड करता, त्या ठिकाणी त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली गणेश नाईकला घेऊन तुम्हीच फिरवली, म्हणजे भारतीय जनता पार्टीने सुद्धा स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचीच काम काही केली आणि त्याचे परिणाम हे आहेत आणि त्याचे परिणाम या सगळ्यांना भोगावे लागतील. आणि पुन्हा एकदा सांगतोय की हा महाराष्ट्र ज्यांनी उभा खरा केला त्या काँग्रेसकडे, म्हणजे आता राष्ट्रवादी सुद्धा एक काँग्रेसची दुसरी शाखा म्हटलं तर म्हणजे काँग्रेसचे विचार त्याकडे भविष्यात सरकणार ही चिन्ह आता दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्या दृष्टीनं या सत्ता संघर्षाचा शेवट हा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सत्तेकडे घेऊन जाणार. आपण आता म्हणताय की हे सगळं सत्ता समीकरण जे आहे ते भविष्यातही काँग्रेस राष्ट्रवादीकडे सरकेल, या मतदारसंघातून आपल्याला काँग्रेसकडे उमेदवारी मिळाली होती परंतु आपण त्याचा नकार दिला, हे भविष्य आपल्याला माहिती असताना ती उमेदवारी आपण नाकारली, ह्या मागे नेमकं काय कारण होतं? या ठिकाणी आजही सांगतोय की पूर्वंपार काँग्रेसच्या विरोधात असणारा भाग जनता दल आणि जनता दलानंतर सेनेकडे गेलेला आणि आता जो संघर्ष सत्ता संघर्ष जो आहे यामध्ये या जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीला फार माफक वाव आहे, इतर ठिकाणी जो वाव आहे या जिल्ह्यात विशेष करून कोकण पट्टा मुंबईसह कोकण पट्ट्यामध्ये आजच नाही पूर्वपारपासून काँग्रेसला जी पेस आहे. किंवा मी मगाशी सांगितलं ते काँग्रेस ज्या पद्धतीनं या जिल्ह्याकडे पाहिलं गेलं पाहिजे ते पाहत नाही, त्याचा परिणाम मी सुद्धा मागे घेण्यामागची सातत्यानं सांगितलेलं की या ठिकाणी संधी आहे, वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, वरिष्ठांचा लक्ष या जिल्ह्याकडे असला ते दिसलं पाहिजे, ते दाखवण्याची कोणाला गरज पडली नाही आणि शेवटच्या क्षणी अशी परिस्थिती होत आली की काँग्रेसचा जनाधार हा टिकेल की नाही ही परिस्थिती ज्यावेळी समोर आली त्यावेळी झाली. त्यामुळे काँग्रेस जरी महाराष्ट्रात आले तरी कोकण सह मुंबईमध्ये फक्त दोनच पक्ष प्राबल्यानं लढतील ते हे दोन आणि हा सत्ता संघर्ष इथंच सुरू राहणार आहे. बर, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला बऱ्यापैकी वाव आहे परंतु पोषक वातावरण सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकण प्रांतामध्ये नाही असं ते म्हणतात. माझ्या सोबतीनं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सामंत. सामंत साहेब मला आपण एक सांगा, या संपूर्ण सत्ताकारणामध्ये मी मगाचपासून या सर्व जिल्ह्यातील आपल्या नेते मंडळींशी चर्चा करतोय, ही सर्व जी खेळी पॉवरफुल जी खेळी ही शरद पवारांकडनं सूत्र हलत आहे असं म्हटलं जातं. कालही शिवसेनेला पाठिंबा न देण्यामागे काहीतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नवी खेळी असेल अशी चर्चा बाहेर समाजामध्ये सुरू होती लोकांमध्ये. एकूणच या संपूर्ण घडामोडीवरती राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे किंवा या संपूर्ण खेळी शरद पवारच करतायत का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे हवं. नाही, ही संपूर्ण खेळ शरद पवार करतायत की नाही याचं उत्तर तसं तुम्हाला माहित नाही, तसं मला सुद्धा माहित नाही. परंतु 24 तारीख
ला ज्यावेळी निकाल जाहीर झाले 24 तारीख पासून आजपर्यंत आजही राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतरित्या कधीही आम्ही सरकारमध्ये जाणार असं म्हटलेलंच नाहीये. त्यांनी आजही ते हेच सांगतात की आम्ही विरोधी पक्षात बसणार म्हणून. मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर तुम्ही पाठिंबा घेणार असं शिवसेना म्हणत होती तर तशा प्रकारचं कुठलंही पत्र त्याच्या आधी राजभवनवर जायच्या आधी घेतलं पाहिजे होतं. किंवा काँग्रेसचं कुठलंही पत्र आणि काँग्रेसचं कधी लक्षात ठेवा की अशा प्रकारची पत्र ही दिल्लीतून येत नाहीत. ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडूनच जातात आणि हे महाराष्ट्रातून जातात. मग अशी पत्र घेतल्याशिवाय शिवसेनेने असा दावा करणंच चुकीचं होतं. आजही शरद पवार असू दे, प्रफुल्ल पटेल असू दे, नवाब मलिक असू दे किंवा आमचे अध्यक्ष जयंत पाटील असू दे, कोणीही मला वाटत नाही की आम्ही सत्तेत जाणार असं म्हटलेलं अजूनपर्यंत 12 वाजेपर्यंत. आता आजही ते असं सांगतात की आम्हाला लोकांनी विरोधी पक्ष बसण्याचा कौल दिलेला आहे आणि आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत. त्याच्यामुळे शरद पवारांनी या खेळी खेळल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने फसवलं असं म्हणणं कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतंय. याच्या पुढे काय घडेल हे शिवसेनेतील नेत्यांना माहिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहिती. पण आजही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जाणार असं म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत, लोकांनी आम्हाला तसा कौल दिलेला आहे असंच आम्ही म्हणतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच आमचे मित्र बंडूर्णे असं म्हणाले की शिवसेनेला, म्हणजे हा एक वेगळा विषय आहे पण हे कुठेतरी लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की शिवसेनेकडे आमदार कमी असताना शिवसेनेने कसं काय दावा केला. दावा करण्याचं काही चुकीचं नव्हतं. तुम्ही गोव्यात आणि कर्नाटकात जर भाजपमध्ये जनादेश नसताना जर करू शकतात तर महाराष्ट्रात केला म्हणून काय झालं. मणिपूरमध्ये तर केवळ 2 आमदारांच्या जोरावर त्यांनी सत्ता आणली. यावेळी फक्त सगळी गणितं भाजपची फेल झाली. कुठेही त्यांना दुसरा मार्ग दिसत नव्हता, इथे राजकारण जमत नव्हतं, कारण इकडे महाराष्ट्रात शरद पवार आहेत म्हणून ते शक्य झालं नाही आणि म्हणून त्यांनी इथे ते केलं नाही. आणि आता तो शिवसेनेला दोष देणं हे कुठेतरी चुकीचं आहे. शिवसेनेने दावा करणं प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं कुठेही चुकीचं नाही. राजकीय महत्वाकांक्षा असलीच पाहिजे आणि प्रत्येक पक्षाची ती असली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी केला. त्यांच्याकडे किती आमदार आहेत आणि ते आजही सांगतात की आम्ही मुख्यमंत्री बसवतो म्हणून. जर तसं होतं तर भाजपने मुख्यमंत्री बसवायला पाहिजे होता, का नाही बसवला. आणि शिवसेना तो दावा करते आणि तसंच जर काही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज संध्याकाळपर्यंत जी काही भूमिका अधिकृतरित्या स्पष्ट होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेणार की शिवसेनेला पाठिंबा देणार, नेमकं काय करेल, काय तुमच्यापर्यंत काय म्हणत नाही. अजूनही ती गोष्ट तर स्पष्ट होत नाहीये, परंतु आम्हाला कुठेतरी खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात एक मोठी भूमिका बजावेल की जिकडून जिथे जेणेकरून शिवसेनेचं स्वप्न पूर्ण होईल. राष्ट्रवादी काँग्रेस मोठी भूमिका बजावेल जेणेकरून शिवसेनेचं जे स्वप्न आहे ते सत्तेत उतरेल. ह्या वाक्यात खूप काही अर्थ दडलेला आहे असं मला तरी वाटतं. हा अर्थ आपण प्रत्येकाने शोधून करावा. बंडूर्णे, आपण हसताय ह्यांच्या भूमिकेवरती, आमच्या अमित सामंतांनी मांडलेल्या भूमिकेवरती, काय नेमकं त्या मागे कारण होतं? नाही, सर्वात म्हणजे आपल्याला सर्वांना हे मान्य करावं लागेल की माननीय पवार साहेब हे ह्या राज्यात म्हणजे देशातलं सांगतं बोलते राजकीय विद्यापीठ आहे. राजकारणातलं सर्वात मोठा महापुरुष म्हणून यशवंतराव आणि वसंतदादांनंतर त्यांच्याकडे पक्का महाराष्ट्र देश आदरालेला. पवार साहेबांची कळ काढणं म्हणजे किती कठीत पडतं आणि पवार साहेबांना निग्लिजेबल करणं म्हणजे किती महागात पडू शकतं हे पवार साहेबांनी आणि या महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं हे निश्चित मान्य करावं लागेल. महाराष्ट्राची राजकीय घडी आणि सध्याची स्थिती यातून आकडेवारीचा चाललेला खेळ घडलेला याच्यातून जर खरोखर चांगल्या रीतीने मार्ग काढायचा असेल तर आजच्या घडीला पवार साहेबांशिवाय दुसरं नाव नाही हे अगदी सन्मानपूर्वक आपल्याला कबूल करावं लागेल. आता राहिला पवार साहेब जे काय पुढच्या येणाऱ्या परिस्थितीवर जे काय ठरवतील. कदाचित शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पुरा करायचं काम पवार साहेब सुद्धा करतील जर उद्धव साहेबांना जमलं नाही तर. काही करू शकतात पवार साहेब काय म्हणजे तिथे काही होऊ शकतं. त्यामुळे मी आमच्या सामंत माझे मित्र आहेत त्यांच्या मताशी मी सहमत आहे की असं काही होऊ शकतं येणाऱ्या.